शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व ग्रामीण भागातील असलेल्या विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मतं जाणून घेतली. महेश कोठे यांच्या सुशील रसिक सभागृहात पदाधिकारी कार्यकर्त्यांची संवाद बैठक झाली. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची यावेळी उपस्थिती होती. शहराच्या बैठकीनंतर जिल्ह्याची बैठक झाली. सुरुवातीला माढा मतदारसंघाच्या इच्छुकांमध्ये संजय पाटील घाटणेकर, संजय कोकाटे यांच्यासह चौघांनी इच्छा व्यक्त केली. माढा विधानसभा मतदारसंघातून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्याही नावाची शिफारस काही कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर करमाळा मतदारसंघातून इच्छुकांची मतं जाणून घेतली असता करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी आपण इच्छुक होतो पण नारायण अवा यांना उमेदवारी दिली तर आपण आजच माघार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आलेल्या माजी तालुकाध्यक्ष महादेव मांढरे पाटील यांनी आपण एकनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहोत असं सांगत नारायण पाटील हेच या मतदारसंघात योग्य उमेदवार वाटतात असं सांगतानाच आता चर्चा नको, नारायण पाटील यांचं नाव आपण फायनल केलं म्हणताच कार्यकर्त्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.